मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जे आश्वासन दिलं ते खरं तर मराठा समाजाला अजूनही मान्य नाही प्रामुख्यानं मनोज जारांगे पाटील यांना अजूनही ते मान्य नाही आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत आहेत सर तुमची पहिली प्रतिक्रिया सरसकट शब्द मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये वापरलाच नाही मुख्यमंत्री निर्णय घेण्याच्या कोणत्याही मनस्थितीत नाही आहेत दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून पलायन केलेलं आहे एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पेटलेला असताना महाराष्ट्र इतका खदखदत असताना एक उपमुख्यमंत्री छत्तीसगडमध्ये प्रचार आहेत छत्तीसगडचा प्रचार महत्त्वाचा आहे की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राचं जनमानस महत्त्वाचं आहे हां दुसरे मुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झालेलं आहे ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत आता दुसऱ्या मुख्य म मुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावलं आणि डेंग्यू झाला तो एक तपासाचा विषय आहे म्हणजे मोक्याच्या सणी त्यांना मच्छर चावलं आणि डेंग्यू झाला देवेंद्र दे फडणवीस हे स्वतःला खूप जबाबदार कर्तबगार वगैरे असे समजतात राज्याची त्यांना खडानखडा माहिती आहे राज्य इतकं पेटलेलं असताना एक उपमुख्यमंत्री ज्याच्याकडे गृहमंत्रीपदाचा कारभार आहे तो राज्य सोडून कसा काय जाऊ शकतो राज्य नुसतं पेटलेलं नाही तर लोकप्रतिनिधीची घरं पेटवली जात आहेत गावबंदी केली आहे लोकांना गावात येऊ दिलं जात नाही मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चिघळत चाललं आहे आज ते बोलताना पडले असं मी आत्ता समजलं दिल्लीमध्ये मला आणि गृहमंत्री तिथे भाषणं करत आहेत राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्र्यांनी ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे हे जे आंदोलक आहेत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणीच केली आणि 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 गावबंदी वगैरे हे जे प्रकार आहेत ते चालूच राहतील पण गृहमंत्री ज्या पद्धतीनं बेदरकारपणे वागत आहेत या सगळ्या प्रकरणात त्यांना पदावर राहण्याचा अधिकारच नाही आहे कायदा सुव्यवस्थेचं सर राज्यच रा, राहिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये कारण सगळ्या प पर, सगळी जर परिस्थिती हाताबाहेर गेली पाहिजे मंत्र्यांनाच गावात येऊ दिलं जात नाही हो। आमदारांची घरं जाळली जात आहेत रस्त्यावरती आंदोलक उतरून रस्ते अडवले जात आहेत जाळपोळ केली जाते कुठे कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य फक्त विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठीच आहे का विरोधकांवरती खोटले खो, खोटे खटले दाखल करणं हे कायद्याचं राज्य हां हे का मुख्यमंत्री मुख्यमंत्री ओ, सरकार आहे का तिघही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पूर्णपणे फेल गेलेत असं म्हणायचं आहे तुम्हाला अहो सरकारच अस्तित्वात नाही आहे सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही मुळात ते बेकायदेशीर सरकार आहे एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून तेवढी तेवढा अवाकास नाही आहे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी यातून काढता पाय घेतला आहे अशा त्रिकोणामध्ये हा हे राज्य सापडलेलं आहे सर आणखी एक प्रश्न आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आमदारांच्या अपात्रतेबाबत काल नार्वेकर अध्यक्ष दिल्लीत येऊन मेहताना भेटून गेले महत्त्वाचं हेच आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत निर्णय घ्या शिवसेना आमदारांच्या बाबतीत असाच कोर्टानं निर्देश दिलेला आहे मुळात राहुल नार्वेकर यांनाच अपात्र ठरवायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयानं ते त्या पदावरच अपात्र आहेत ज्या पद्धतीनं ते चालढकल करत आहेत ज्या पद्धतीनं ते आकमिचौली करत आहेत ज्या पद्धतीनं ते सुप्रीम कोर्टला फाट्यावर मारत आहेत ज्या पद्धतीनं ते संविधान आणि घटनेला मानायला तयार नाहीत अशी व्यक्ती कोणत्याही घटनात्मक पदावर मग राज्यपाल असेल मग राष्ट्रपती असतील विधानसभा किंवा संसदेचे अध्यक्ष असतील लोकसभा राज्यसभा जे संविधान घटना न्यायालय मानत नाही ते अपात्र आहेत त्यांना त्यांना सर्वोच्च न्यायालयानं बरखास्त केलं पाहिजे आणि मग आमदारांना बरखास्त केलं पाहिजे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सर मी संदीप राजगोळकर टी व्ही नाईन मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं